शेतात जाणारा रस्ता अडविल्याने येन पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी हवालदिल झालाय। अडविलेला रस्ता चालू करावा यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सध्या सुरू आहे। या घटनेची अधिक माहिती अशी की पावसाळ्याचे दिवस अगदी जवळ येऊन ठेपलेले असताना शेतकरी आपल्या शेतीची कामे उरकण्याच्या तयारीत मग्न असल्याचे दिसत आहे। प्रत्येक शेतकरी शेतीची पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतीची पूर्व मशागत करत आहेत। यातच जर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता असून तो अडीला जात असेल तर येण मशागतीच्या वेळी त्या शेतकऱ्यांना अनेक अडी अडचणींना सामना करावा लागतोय। बीडच्या निफाणी जवळगा गावातील या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकडे जाणारा पूर्वीचा जुना असलेला रस्ता गावातीलच लोकांनी अडविला असल्याची तक्रार केली आहे। परिणामी रस्ता अडविल्याने शेतात मशागतीचे कामे खोळंबली असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलंय। सदरील रस्त्यावरून आम्हाला जाऊ दिले जात नसल्याने आम्हाला आमच्या बैलगाड्यामध्येही उभ्या करण्याची वेळ आली आहे। हा रस्ता निजामकालीन जुना असून दोघांनी संगणमत करून जाणीवपूर्वक रस्ता अडविला असल्याचे इथल्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे। या प्रकरणी तहसील कार्यालयास वारंवार निवेदन देण्यात आले होते, मात्र तहसील प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केल्याने दिसून आलेली नाहीये। परंतु आता या शेतकऱ्यांनी आम्हाला आमचा रस्ता चालू करून द्यावा, नाहीतर मुलाबाळांसह तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। आता या प्रकाराकडे तहसील प्रशासन कसे पाहते ते महत्त्वाचे ठरेल। सांगाल, हा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्वीचा गेवराई ते गेवराईला जाणार आहे, हा धारूर गेवराई आणि 33 फुटाचा रस्ता आहे। हा पूर्वीपासून आमचे आजोबा वाडवडिलोपार्जित हा रस्ता चालू आहे, परंतु काही गेल्या काही वर्षापासून या ठिकाणचे जे काही संबंधित शेतकरी आहेत त्यांनी हा रस्ता अडवण्याचा दरवर्षीच प्रयत्न केलेला आहे आणि गेल्या वर्षी तर त्यांनी हा रस्ता एकदम बिलकुल बंद पाडलेला आहे। तर या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना वर कळून त्यांनी या ठिकाणी तलाठी साहेब आणि गिरदावर मंडळ अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवून त्यांनी या ठिकाणी पंचनामा सुद्धा केलेला आहे आणि आम्ही त्यांच्याकडे त्याच दिवशी असं स्पष्ट कळलं होतं की आम्हाला आजच शेती करण्यासाठी जो काही हा रस्ता आहे तो बंद आहे। तरीसुद्धा गेल्या एक वर्षभरापासून याचा पाठपुरावा करून कुठल्याही शासन दरबार याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही, कुठलीही काही काळजी घेण्यात आलेली नाही आणि हा शेतकऱ्यांनीसुद्धा गेल्या मागच्या महिन्यामध्ये किंवा संगणमताने आम्ही तुम्हाला हा रस्ता देतो कुठलं काही करू नका तक्रार आमच्या विरोधात म्हणून या ठिकाणी आम्हाला 14 फुटाचा रस्ता आखून दिला आणि काम सुरू केल्याच्या नंतर 2 दिवस काम गेल्यानंतर हा रस्ता परत बंद पाडला। त्या JCP चे पैसे आणि ते सुद्धा आम्ही म्हणजे आमच्या पदरून भरले आणि आज रोजी तर हा रस्ता बिलकुल बंद पाडलेला आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये हा जर रस्ता नाही आम्हाला सुरळीत चालू करून दिला तर आम्ही 2 दिवसामध्ये आमचे संपूर्ण या ठिकाणी जे काही जाणारे सर्व शेतकरी आहेत त्यांचे सर्व घरातील लहान थोर मुलाबाळासहित आम्ही तहसील कार्यालयासमोर बसणार आहेत आणि हा रस्ता जर नाही दिला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर आहे। धन्यवाद। काय या ठिकाणून तुमच्या शेतात जाण्यासाठी अडवण्यात आलेलं आहे काय सांगा? हे आमचा इथं जाण्यासाठी रस्ता आम्हाला इथं तर दरवर्षी आमचा गेल्या वर्षीपासून रस्ता आमचा अडवलेला आहे। तर आज आम्ही आता पाऊस पडायचा आहे तर आम्ही आता शेतीचे काम करण्यासाठी चाललो होतो आज। तर ह्या आमच्या इथं 10 गाड्या बघा हे बघा इथं त्या 10 गाड्या ह्या दोन्ही शेतकऱ्यांना आमच्या अडवलेल्या तिथं ते आम्हाला सांगतात तुमचा इथून रस्ता नाही तुम्ही तुमचा रस्ता शासनाकडून घ्या। तर आमच्या असं शासनाला म्हणणं की जो रस्ता आहे आमचा आम्हाला काढून द्यावा आम्हाला जाऊन द्या आणि जर शासन जर आम्हाला रस्ता काढून देत नसेल तर आमच्याशिवाय आत्महत्याशिवाय आमच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आम्हाला ह्याच्या पलीकडे आम्ही काही करू शकत नाही। दुसरं मला सांगा तुमचं साधारणतः किती नुकसान होईल जर तुम्हाला या ठिकाणाहून जाऊन दिलं नाही? आता आमच्या इकडे 250-250 एकर जमीन आहे सगळ्या शेतकऱ्याची मिळून तर कमीत कमी 1 करी 5-6 कुंटल जरी सगळ्याला कापूस म्हणलं तरी लंबड नुकसान होतं आमचं। तेवढं सरकारने आमचं नुकसान तेवढं भरपाई करून द्यावं आम्ही आमच्या बैलगाडी इथं ठेवत होतो येत नाही शेताकडे आमचं शेत आम्ही पडक पाडत होतो जर शासनाने आमचं हे करत असेल तर ते बैल सकाळपासून उपायचं आमचे आम्हाला प्यायला पण नाही इथं शेतकरी आम्हाला कुणी वावर देऊन द्यायना काय व्हायना जावा तर कुठून जावा। आता आमच्यापेक्षा काय पर्याय शासनाने आम्हाला द्यावा आम्ही तलाठी साहेबाला तहसीलदार साहेबाला पत्र दिले तर तरी ते काय चालू असेल तरी त्या दुर्लक्ष केलं आम्ही त्यांच्याकडे। काय नाव तुमचं? आमचं शिवलिंग आसाराम काकडे शेतकरी कारण एक। माझी मागणी फक्त आम्हाला रस्ता द्यावा आधी पहिला जुना रस्ता येऊ आणि ह्यानी आडी आहे जर नसले रस्ता देत तर आम्ही इथं एक डब्बा घेऊ इथं यांच्या ह्याच्याच हे आत्महत्या करतो। कोण जबाबदार आहे ह्या घटनेला? शेतकरी दोघं हो ते दोघं। काय नाव तुमचं? रघुनाथ। मला आम्हाला जाऊन दिले आम्ही इथंच आत्महत्या डब्बा घेणार नाही इथं पेणार मी ह्या दुईचे नाव देत आहो। ओके धन्यवाद। मी इथं 28 पोखरा स्कीम मधून शेड नेट घेतलेलं आहे त्यामध्ये उत्पादन काय घ्यायचं आणि काय नाही ह्या कारणाने ते आजी बी खालीच आहे। तर काय कारण फक्त काय तर रस्ता नाही आणि तिथून ते माल काढायचा कोणत्या पद्धतीत? गव्हर्नमेंटने एवढा मोठा 28 लाखाचा लाभ देऊन जर ह्या शेतकऱ्यामुळं जर ते नुकसान होत असेल तर
एवढं मोठं नुकसान होत असेल तर आत्महत्या करण्याशिवाय, शेतकऱ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय कुठलाच नाही. काय मागणी कराल शासनाकडे? शासनाकडे मागणी असं होईल किंवा आमच्या 250-250 एकर आहे, एकरी 10-20 हजार रुपये उत्पादन उरणारे पैसे, तर 250 एकरचं नुकसान भरपाई ते हे नाही द्यावं सर, गव्हर्नमेंटने द्यावं. जर रस्ता काढून नाही दिला तर गव्हर्नमेंटने ही नुकसान भरपाई करावं. काय नाव तुमचं? नवनाथ प्रभाकर काकडे. ठीक.